नमस्कार मी पल्लवी सोनोने लोक या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं एकदा मनपूर्वक स्वागत करते प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं तर असं मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या कवितेत म्हटले आहे तर चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आज हा दिवस आहे हा साऱ्या जगात सारा, जगा, सारा विश्वास साजरा करण्यात येतो तर त्याच पद्धतीने मध्ये प्रेमाची जी व्याख्या आहे प्रेमाची जी परिभाषा आहे तर त्यांचाच उलगडा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये सरिता माळी यांना आमंत्रित केलेलं आहे तर प्रेम म्हणजे काय असतं हे त्यांच्याकडनं त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सत्यताई नमस्कार तर सर्वार्थाने म्हणजे प्रेमाची एक परिभाषा तुम्ही आपल्या दर्शकांना सांगा प्रेम म्हटलं तर आता पल्लवी तू म्हणालीस तुमचं आमचं सेम असतं पण प्रेमाची एक सिम्पलशी परिभाषा माझ्या नजरेत आहे की प्रेम एक बॉन्ड आहे ओके तो असा बॉन्ड आहे तो जोडण्यासाठी कोणत्या कोर्टात जावं लागत नाही कोणत्या कागदावर लिहावं लागत नाही आणि तो तोडण्यासाठी कोणत्या कोर्टात जावं लागत नाही कोणत्या कागदावर लिहावं लागत नाही हो। हा बॉन्ड फक्त फिक्स झालेला असतो एकमेकांविषयी विश्वास आदर आणि लॉयल्टी हो। सिंपल आहे म्हणजे आता तू म्हटली प्रेम कोणाचंही प्रेम सेम नसतं माझ्या मते आळगावकरांनी म्हटलं आहे हो। प्रेमाची परिभाषा ही प्रत्येकासाठी डिफरंट असेल वेगवेगळी पुरुष आणि स्त्री मधलं प्रेम एक आई आणि मधलं प्रेम एक मित्र आणि मैत्रिणीमधलं प्रेम एक नवरा आणि बायको मधलं प्रेम एक वृक्ष आणि आपल्यामधलं प्रेम एक प्राणी आणि आपल्यामधलं प्रेम प्रेम हा शब्द आणि परिभाषा आपण जेव्हा म्हणतो की प्रेमाची परिभाषा काय गेली पाहिजे आज व्हॅलेंटाईन डे म्हणतात व्हॅलेंटाईन डे हा जगभरात एक आदर्श प्रेमाच्या जोडप्याचा उदाहरण म्हणून साजरा केला जातो पण जे प्रेमात असतात ना त्यांच्यासाठी आयुष्याची सुरुवात आयुष्याचा अंत आणि प्रत्येक दिवस हा त्यांचा दिवस असतो म्हणजे माझ्यासाठी हा प्रत्येक खऱ्या प्रेम करणाऱ्यासाठीचा सा दिवस हा व्हॅलेंटाईन डे असतो पण मग प्रेम हा एकच दिवस असतो का हे बघा आपण आता मदर डे सेलिब्रेट करतो मदर डे म्हणजे आपल्या आपल्या आईवर प्रेम आहे हो पण ते सादर करण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी एक दिवस ठरलेला आहे प्रत्येक सणाचा एक दिवस असतो आपल्या प्रेमाचा तो सण म्हणत असतील म्हणून व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात असेल बरं तरी बलाढ्य असलेले श्री ललितजी कोल्हे यांची आणि आपली पहिली भेट कशी आणि केव्हा झाली याबद्दल आपण सांगा तसं तर आमची पहिली भेट झाली अजून इथून पाच एक वर्ष झाले असतील तर पाच एक वर्ष आधी ते उपमहापौर होते आणि उपमहापौर असताना मी त्यांना सदिच्छा द्यायला गेली नाही महापौरांना सदिच्छा दिल्या आणि त्यांनी मला पहिला कॉल डायरेक्ट माझ्या मोबाईलवर केला अच्छा ओके की तुम्हाला सदिच्छा दिल्या आणि मला पहिला एक माणूस होता जो डायरेक्ट एकरी एक बोलला पहिला माणूस होता मला ताई नाही म्हटला <laughs> त्याच्यामुळे मग मी गेली सदिच्छा द्यायला दिल्या सदिच्छा ओके पण जसं तुम्ही म्हटल्या बलाढ्य हो हाँ. ते बलाढ्य होते ते सर्वार्थाने बलाढ्य होते तर आणि मी एक साधारण कुटुंबात एक स्ट्रगलर मुलगी होती हु. तर मला थोडीशी भीती त्यांची वाटायची म्हणून जेव्हा जेव्हा प्रसंग आले तेव्हा तेव्हा मी थोडं अंतर राखून राहिली अच्छा ओके ओके पण म्हणतात की कोणत्याही नात्याची सुरुवात ही आधी मैत्रिणी होते हो आणि म्हणतात की ब्लूटूथ सारखी एक फ्रिक्वेन्सी असं असं रॉन्डा बर्नच्या द सिक्रेट मध्ये लिहिलेलं आहे की फ्रिक्वेन्सी तुम्हाला जोडत राहते हो तर कुठेतरी त्यांची माझ्या विचारांची किंवा हेतूंची इंटेन्शनची फ्रिक्वेन्सी मॅच झाली भौतिक नाही मानसिक इमोशनल आणि त्या फ्रिक्वेन्सीमुळे आम्ही एकत्र आलो एकत्र आल्यावर म्हणजे मग तुमचं तर हे विवाहबद्ध तुम्ही त्यांच्यासोबत झालेल्याच आहे पण मग ह्याच्यासाठी विरोध तर तुम्हाला एक समाजकारणातून वगैरे असं भरपूर झाल्या प्रमाणात म्हणजे झालाच असेल ना तर तो कशा प्रकारे तुम्ही फेस केला झालाच कारण की मी स्वतः एक इंडिव्हिज्युअल महिला होती आणि हो। मी सांगते पल्लवी तुला जेव्हा एक महिला म्हणून आपण उंबरठा ओलांडतो हा। त्यासोबत आपण आपली मान मर्यादा प्रतिष्ठा आपल्या सोबत बाहेर काढत असतो बरोबर आणि ह्या वेळेस रुमर्स एलिगेशन कॉन्ट्रोवर्सीचा सामना सावित्रीबाई फुलेंना जसा करावा लागला तसा प्रत्येक महिलेला करावा लागला आपण बाहेर निघाल्यानंतर आपलं पर्सनल लाईफ नाही राहत Hmm. आपलं लाईफ पब्लिक होऊन जात oh. आपण काय खातो काय पितो आपण कोणत्या लोकांसोबत उठतो बसतो अशामुळे hmm. hmm. मी देखील बऱ्याच आरोपांमधून गेली hmm. आहे आणि बऱ्याच चुकांमधून शिकलेली आहे hmm. hmm. बरच माझ्या आयुष्यात पण काही दुर्घटना घडल्या आहेत hmm. आणि त्यामुळे मी पण नेहमी वादग्रस्त वातावरणात राहिले आणि त्या सगळ्या गोष्टींना मी फाईट देऊन बाहेर निघाली आणि सेम त्यांचं झालं एवढे की त्यांचा ट्रॅक हा खूप वेगळा होता हो। ते एका नामांकित परिवारातून होते हो। मी एका गरीब कुटुंबातून होती हा, ते पुरुष होते मी महिला होती त्या मनाने जो संघर्ष करावा लागला सामाजिक तो माझ्या वाटेला जास्त आलेला होता हु, आणि जेव्हा आमची मैत्री झाली त्या दरम्यान आमच्या एकमेकांविषयी सगळ्या चर्चा चालायच्या म्हणजे आता मी कोणाशी मैत्री केली ना तर काही सिक्रेट नसतं माझ्या लाईफ मध्ये असे प्रत्येक गोष्टी माझी पब्लिशच झाली काही मला म्हणजे कोणी प्रपोज केलं असेल ते पब्लिश झालं असेल कोणी माझ्यावर प्रेम केलं असेल ते पब्लिश झालं असेल अच्छा okay. प्रत्येक गोष्ट आणि असं जर सरिताने असं केलं तर कोणालाच नवीन काही वाटायचं नाही सगळ्यांना सगळं सकड़ माहिती okay, असायचं okay. okay. म्हणजे जनरली पब्लिकला तुमचा स्वभावच माहिती होता हा स्वभाव माहिती असताना मग ललितजी कोल्हे हे तुमच्यावर कुठल्या गोष्टीने इम्प्रेस झाले कारण की पुरुष म्हटला म्हणजे की त्याला एक वेगळ्या अँगलने महिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो पण तरीही हे सगळी तुमच्यामध्ये असताना डॅशिंगपणा वगैरे आहे तुमची कुठली गोष्ट सिक्रेट राहत नाही ती पब्लिक झाली हे सगळं माहिती असताना असा कुठला गुण त्यांना तुमच्यामध्ये अट्रॅक्ट करून गेला एक फ्रेम असते प्रत्येक पुरुषाची हो। आपल्या महिलेसाठी का महिलेची आपल्या पुरुषासाठी हो, हो, हो। माझी सिंपल फ्रेम होती मला एक असा पुरुष माझ्या आयुष्यात पाहिजे होता जो, जो माझ्या सुरक्षेसाठी माझ्या मान मर्यादेसाठी कोणालाही न घाबरता जसं बाहुबली डायरेक्ट मैदानात उतरेल आणि ती फ्रेम फिट हो, झाली त्यांच्यावर आणि त्यांची अशी फ्रेम होती की हो। निस्वार्थ कोणताही स्वार्थ नसताना आणि कोणतेही आकर्षण नसताना कोणत्याही गोष्टीची महत्वाकांक्षा नसताना एखादी मुलगी आपल्या आयुष्यभर साथ द्यायला तयार होईल आपल्या स्वभावासकट ती फ्रेम मध्ये मी बसवी पण आता तुमच्या लग्नाच्या आधी तुम्ही शिवसैनिक दादा बीजेपी म्हणजे असा वेगवेगळा पक्ष बरोबर तर मग हे वेगवेगळ्या पक्षांमध्ये पण तुमची मैत्री कशी झाली म्हणजे हो। ती कशी टिकून राहिली तरी तुमचे विचार मॅच झाले एक तर अगदी वेगळा पक्ष आहे हो शक्यच नाही आहे की तिथे विचार होतील तर हे सगळं तुम्ही कसं हँडल केलं राजकारणात म्हटलं गेलं तर श्री जे आहेत ते आधी शिवसेनेतच म्हटले जायचे कारण ते आम्ही टीम हो, होतो आणि आहोत आदरणीय सुरेश दादांची आणि काहीतरी घटना अशा घडल्या महापालिकेच्या इलेक्शनच्या वेळेस की त्यांनी कुणाला न सांगता किंवा त्यांच्या मनाविरुद्ध काही झालं असेल एक्झॅक्ट मी अजून जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केला ओके, ओके। तर ते पक्ष सोडून गेले पण पक्ष सोडून गेल्याची खंत ही त्यांच्या मनात होती आणि लग्न जेव्हा विषय आला तेव्हा हाच विषय नव्हता राजकीय सगळ्या अँगलने आम्हाला विरोध होता आणि विरोध हा हितचिंतकांचा होता म्हणजे माझे हितचिंतक <laughs> जे मला सांगायचे की नाही करायचं <laughs> त्यांची इथं चिंतक जे सांगायचं डेंजर आहे नाही करायचं आणि इथं चिंतकांचं म्हणजे कोणी शत्रू नव्हतं म्हणायचे की यांनी नाही किंवा नाही होणार <laughs> <वो नार्शक> शक्य <laughs> बरोबर पण मग मा शेवटी मला एकदा असं मनातून क्लिक झालं जोपर्यंत मला मनातून काही क्लिक होत नाही तोपर्यंत मी कोणता निर्णय घेत नाही मला बरा त्यांना माझ्याविषयी निर्णय घ्यायला काळी मात्र वेळ लागला नाही त्यांनी विदिन अ सेकंड निर्णय घेतला पण त्यांच्याविषयी निर्णय घ्यायला मग त्यावेळेस तुमच्या मनात पण एक खंत असेल म्हणजे एक भीती तर असेलच ना कारण की तुमचं एक समाजकारण पडतं हो। शिवसैनिक तर तुम्ही होत्याच त्यांचा हो। पक्ष वेगळा तो ते बीजेपीचे पण या सर्वांगाने किंवा तुम्हाला असं कुठेतरी वाटलं नाही का की हे कुठपर्यंत म्हणजे कुठपर्यंत आपण हे पोहोचू oh. शकू हे येते ना एक महिला म्हणून जर आपण म्हटलं की हे खरंच टिकेल का oh. किती वर्ष आपला प्रवास चालेल वगैरे oh. तर यावेळेस तुमचं म्हणजे काय मत पडलं की तुम्ही कशा प्रकारे फेस केलं माझ्या मनामध्ये खूपच चलविचल हे चालत राहायचं चा। आणि मला असं वाटायचं की मला लग्नच करायचं नव्हतं कारण माझ्या मानलेल्या मुली त्यांचं मी लग्न लावलं मला जावई व्हायनी आणि एक कंप्लीट फॅमिली फक्त नवरा सोडला तर बाकी सगळं होतं माझ्याकडे कोणत्या गोष्टीची कमी नव्हती पण आपण म्हणतो की पहिले माझे वडील गेले तीन वर्ष आधी आणि एक लहान मुलीसारखी माझी सायकोलॉजी होती uh. की आपल्या uh -huh. आई वडील आपल्याला आयुष्यभर टिकतील आणि आईची पण तब्येत जेमतेम राहायला लागली आणि uh -huh -huh. त्या काळामध्ये ललित कोल्हे ज्या पद्धतीने मला सांभाळलं जो uh -huh. इमोशनल सपोर्ट दिला uh -huh. आर्थिक तर मी गरजेची नव्हती कारण मी स्वतः एक स्वतंत्र व्यावसायिक आहे त्याच्यामुळे मला आर्थिक कोणतं अट्रॅक्शन नव्हतं आणि मी असं पण ठरवलं नव्हतं की मी खूप मोठ्या घरात जावी माझा नवरा श्रीमंत असावा तो खूप देखणं असावा असं म्हणजे लग्न करायचं नाही तर काही कल्पनाही करून ठेवली की आपल्याला करायचं काय तर पण आपला एक चांगला मित्र जो आपल्या चांगल्या वाईट गुणांसकट आपल्याला स्वीकारतो आपल्याला सांभाळतो आपल्याला प्रोटेक्ट करतो हेच प्रेम असेल आणि हे मी आयुष्यभर निभवायच्या तयारीत ठेवलं आणि संकट संपलेलं नाही आमच्या आयुष्यात जे आतापर्यंत आम्ही भोगलं त्याच्याहून दहा पटीने मोठे संकट अजून येणार आहेत अच्छा ओके संघर्ष पण येणार आहेत पण मग मी विचार करते माझी सिंपल सायकोलॉजी जर तुमच्या आयुष्यात संघर्ष नसला मग काय असेल बरोबर काय करणार तुमचं व्यक्तिमत्व एक चॅलेंजिंग आहे की ते चॅलेंज तुम्ही ऍक्सेप्ट करत असतात आणि पुढे तुमचा प्रवास मला म्हणजे आवडतात सिंपल काही नाही शक्य होत मला जर माहिती आहे रस्त्यात सरळ तुमचा रस्ता आहे तर मला कंटाळा मला कोणी सांगितलं इतकं कठीण आहे तिथपर्यंत पोहोच ना कसं करशील नाही मी तर जाईनच म्हणजे आणि स्वभावाचं म्हटलं तर सगळे म्हणतात मी खूप बोल्ड नेचरची आहे बिंदास्त आहे मी कुणाला घाबरत नाही तर दोन गोष्टींची भीती असते म्हणजे सुखाची परिभाषा जेव्हा एक स्त्री आई होते हो। ते जगातलं सगळ्यात मोठं सुख एका हो। महिलेसाठी आणि दुःखाची परिभाषा जेव्हा एक स्त्री तिची आई गमवते याच्यावर मोठं दुःख काही नसतं आणि हो, हो, हो। दुःखाची परिभाषा माझी आई मी गमवली हो तेव्हा मला प्रचिती झाली आणि हु, पोटातनं जन्म न देता इतक्या लेकरांची मी आई झाली या आनंदाची परिभाषा मला वारंवार मिळत असते तर असं काही डोक्यात कोणती रिक्वायरमेंटच नाही मला लहानपणापासून पर स्वप्न मी अतिशय गरीब कुटुंबात वाढलीये की मला एक लेडी बर्ड सायकल घ्यायची होती तेव्हा ती बाराशे रुपयाची होती मी जेव्हा स्कूल ला जायची आणि ती बाराशे रुपये माझ्या वडिलांकडनं जमणे त्याच्यामुळे मला सायकल पण चालवता येत नाही बरोबर पण आता मला कार चालवता येते आता मला ट्रक चालवता येते चार पाच गाड्या मी घेऊ शकली तरी मला सायकल चालवता येत नाही ती चालवत महत्वाकांक्षा सायकल शिकायचीच म्हणजे त्यामुळे तोकांक्षीला काही हे नाहीये मी काय ठरवलंच नव्हतं आणि माझ्या आयुष्यात मी कोणता प्लॅन करतच नाही आजचा दिवस उगवला तो यशस्वीरित्या पूर्ण झाला हे माझ्यासाठी इनफ दुसऱ्या दिवसात काय होईल किंवा काय होणार या गोष्टीची मी भीती ठेवत नाही बिनधास् व्यक्तिमत्व म्हणजे थोडक्यात आहे हो, पण या हो, हो. सर्व अनुषंगाने आता प्रेमाला वय नसत प्रेमाला वय नसत तर ललितजींचा मुलगा पण आता मोठा आहे तर मग त्यावेळेस तुम्ही एक आई म्हणून त्यांच्याकडे कुठल्या नजरेने बघतात की काय त्यांना सांगतात की तुम्ही म्हणजे त्यांच्या मुलाला असं सा काय सांगू इच्छितात त्याच्या माझ्यामध्ये मध्ये बॉन्ड आहे मैत्रीचा ओके आणि जरी एजचं गणित लावलं तरी तो माझा मुलगा त्याच वयाचा राहिला असता जर योग्य वेळी मला बाळ झालं असतं हो, 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 हो. आणि त्याच्याशी जी बॉन्डिंग आहे माझी ती यांच्यापेक्षा जास्त आहे आणि त्याला म्हणजे त्याच्या आयुष्यात असे काहीतरी प्रसंग येत असतात तेव्हा मी त्याला एक्झाम्पल देते माझं आणि यांचं की जेव्हा तू पूर्ण मॅच जाशील प्रेम दोन गोष्टी करतं प्रेम एक, हो। एक उठा होता। उठा होता। उठा होता, तर माणसाला उद्ध्वस्त करत एकत माणसाला पूर्णपणे उठवत बरोबर तर प्रत्येकाचा रस्ता आपण निवडायचा असतो माझा रस्ता निवडत असताना मी देखील खूप घाबरली होती की आपण काय करू पण मी प्रॅक्टिकली पण विचार केला म्हणजे हे नुसतं प्रेम नाहीये प्रॅक्टिकली पण सगळ्या अँगलने विचार केला की आपल्यासाठी आपण अशा आहोत आपला स्वभाव असा आहे आपण डॅशिंग आहोत आपण डायरेक्ट बोलतो आपण घाबरत नाही आपण किंवा शत्रू निर्माण करून टाकतो आपल्या वा वैयक्तिक आयुष्यात इतके सगळ्या कॉन्ट्रोवर्सीज आहेत तर मग हॅन्डल कोण करेल बरोबर अगदी कोणी विद्वान संत तर येऊन नाही सांगू सांग हे आपले प्रश्न आपल्याला सॉल्व करावे लागतात बरोबर त्याच्यामुळे मी त्यांना निवडलं आणि माझं पहिला हेतू जरी त्यांची जोडीदार व्हायचा होता दुसरा हेतू मुलाची आई व्हायचा होता बॉन्डिंग तर आधीपासूनच होती म्हणजे यांच्याशी बॉन्डिंग नंतर झाली घरच्यांशी बॉन्डिंग आधी पासूनच होती आणि ते अतिशय प्रेम करायचे आणि घरच्या घरात म्हणजे आई बाबा सगळ्यांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे मी थोडी अगव आहे आणि ते माझं नेचर सांभाळून घेतात अच्छा हेच माझ्यासाठी खूप आहे म्हणजे नेचर तुला फॉर एक्झाम्पल सांगते त्याच्यावर माझ्या स्वभावाचं पूर्ण गणित लागून जाईल आम्ही गरीब होतो दर रविवारी घरी पाहून यायचे पारोडाला आणि ते गेस्ट आल्यानंतर मग एकदा साखर संपली आ बाहेर आली आई साखर संपली आई ओरडली कोपऱ्यात जाऊन चार लोकांसमोर मला सांगायचं नाही की साखर संपली दुसरा रविवार आला साखर संपली मी गेली चार लोकांना सांगितलं की आमच्या घरातली साखर संपली मग मार घालला तू मला काय सांगितलं होतं आई की तू मला नको सांगू पण तू असं थोडी म्हटली त्या लोकांना नको सांगू बरोबर म्हणजे मला जे करायचं ते करायचं जे बोलायचं ते बोलायचं मार्ग कसाही असो मला जे वाटतं ते मी तयार करते ठीक आहे प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो प्रत्येकाचं म्हणजे एक सराउंडिंग पण वेगळं असतं आज तुम्ही समाजकारण जर करतायत तर तुमचे ऑबियसली खूप रिलेशन्स वगैरे आहेत सगळ्यांची स्ट्रॉंग आहे बॉन्ड आहे पण ज्या महिला जोडलेल्या आहेत किंवा आजकालच्या याच्यामध्ये काही महिला अशा असतात की त्या घाबरतात म्हणजे जेणेकरून जर आज आपण प्रेमाचा दिवस जर घेतला तर ठीक आहे सगळ्यांचं सक्सेस होत असं नाहीये काही डिप्रेशन मध्ये चालल्या जातात काहींना काही धोके मिळालेले असतात तर मग या ज्या महिला तुमच्याकडे येतात त्यावेळेस तुम्ही त्यांना मेंटली सपोर्ट कसा कर करतात किंवा सर्वार्थाने त्यांचा सपोर्ट कसा कर करतात हे जेव्हा बरेच काउन्सिलिंगसाठी डिप्रेशन मधल्या मुली येतात आणि प्रेम सक्सेस होणं नाही होणं हे लग्नावर काही बांधलेलं नसतं मी असेही लग्न पाहिले की जीव देईल जीव घेईल लग्न लावून द्या लग्न लावून दिले दोन तीन महिन्यात ते आले आम्हाला दूर व्हायचंय विभक्त व्हायचंय प्रेम एक असा थॉट आहे तो सक्सेस तेव्हाच होईल जो जोपर्यंत शेवट म्हणजे आता मी आता राधाकृष्ण सिंपल एक्झाम्पल हो, हो, यांनी हो, लग्न नाही केलं राधेचा जोडीदार दुसरा होता श्रीकृष्णांची जोडीदार दुसरी होती पण ह्या प्रेमाचं उदाहरण आजही येणाऱ्या हजारो पिढ्यांमध्ये दिलं दिलं जाईल हो। तर हा प्रेम हा सिंपल कॉन्सेप्ट आहे पाच वेळेस आपण मुलींना काय सांगतो पहिलं प्रेम काय सेल्फ हो मी आधी स्वतःवर प्रेम करते हो जर मी शाबूत आहे तर माझ्यावर प्रेम करणारे लोक किंवा मी कुणावर तरी प्रेम करू शकेल बरोबर तर स्वतःच्या जीवापेक्षा जास्त काही नाही आम्ही व्हॅलेंटाईन डे एकदा सेलिब्रेट केला होता साहस फाउंडेशनने लव्ह युअर लाईफ या आयुष्यावर प्रेम करा बाकी सगळं तुमच्या अवतीभोवती असतं बरोबर आणि हे डिप्रेशन मध्ये जाणं मला सांगा तुम्हाला मी जर घाबरवलं तर तुम्ही घाबरणार तुम्ही जर नाही घाबरणार तर मी तुम्हाला कशाला मला पण खूप असे घाबरवण्यासारख्या गोष्टी यायच्या आरोप लागायचे पेपर मध्ये बातम्या यायच्या मी बघायची फ्रंट पेज ला आलय काय आलंय ते जाऊ द्या पहिल्या पानावर आलं ना मी एवढी महत्वाची झाली लोकांसाठी ठीक आहे आरोप आणि लोकांना स्पष्टीकरण द्यायची सवय महिलांमध्ये असते तुम्ही प्रत्येकाला काय स्पष्टीकरण देतात कशाचं स्पष्टीकरण देतात तुमचं कॅरेक्टर आहे तुम्हाला कॅरेक्टर कोण जज करेल ज्यांनी तुम्हाला शिक्षण दिले ते शिक्षक ज्यांनी तुम्हाला जन्म दिले ते वडील बाकी तुमचं कॅरेक्टर जज करायचा अधिकार कोणालाही नाही मुली बदनामीला घाबरतात अरे मी असे कपडे घातले होते माझं असं झालं माझं हे रिलेशन होत ते तुटलं ते झालं तर मी बदनाम झाली काय बदनामी ते लोक ठरवतील की तुमचं नाव कशाने होणार तुम्ही बदनाम कशाने आहे आणि माझ्या आयुष्यात तर चार बदनामीचे किस्से होतील त्या नावाचा इतिहास बनेल ही सिम्पल कॉन्सेप्ट मी ठेवली आणि म्हणजे भीतीच ठेवली नाही मला सुरुवातीला खूप भीती वाटायची मला प्रत्येक अशी घटना आली ना चार लोक यायचे असं झालं तसं झालं असं झालं जेव्हा माझे कान बंद केले आणि डोळे उघडे गेले त्यानंतर मला कळलं ला की लाईफ खूप इझी आहे आपण त्याला प्रॉब्लेमॅटिक करतो आणि मी स्वतःला परफेक्ट पण म्हणत नाही माझ्यानेही चुका झाल्या चुकातून शिकतो तो मोठा होतो चुकातून चुका 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 करत राहतो तो संपून जातो आणि मी माझ्या चुकांमधून शिकली की आयुष्यात काही असे एक दोन इन्सिडेंट झाले जे खूप रॉंग होते आणि त्यावेळेस मला कळले नाही की हे कस काय झालं माझ्याने चुकांमधनं शिकून मी आयुष्यात हळू 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 बिल्ड होत गेली ओके ओके आणि आता एवढी स्ट्रॉंग झाली इतकी मेंटली इमोशनली फिट झाली की इझिली मला माझ्या भावनांना कोणी धक्का नाही पोचू शकत इझी नाहीये अगदी अगदी छान छान पण आता जे तुम्ही फाउंडेशन जे चालवत आहेत साहस फाउंडेशन आपलं आहे तर त्यामधल्या ज्या महिला आहे तर एक मनातली भीती किंवा सेल्फ लव काय हे तुम्ही जे सांगण्याचा प्रयत्न करतायत तर अशा किती महिला की त्यांची काही नाव सांगा मला जी तुमच्या लक्षात असतील की ते आज खरंच पुढे आणि त्याचा तुम्हाला अभिमान आहे मग मेंटली असो कुठल्या त्यांच्या शैक्षणिक आम्ही सात मैत्रिणी फेमस आहोत मैत्रिणींची जी बॉन्डिंग आहे भारती म्हस्के आहेत वैशाली विस्पुते आहेत स्मिता वेद आहेत विविधिता ताठे आहेत हो। विद्या सोनार शोभा हांडोरे ज्या महिला सहाय्यक शलक आणि आम्ही साती आमच्या आयुष्यात जे आहे जशात सक्सेसफुल आहोत कारण की आम्ही मैत्रीच्या बॉन्डला खूप महत्व दिलं हो आणि आमच्या मैत्रीला आता दहा वर्ष होते आणि दहा वर्षात कुठलाही वाद नाही एकमेकांविषयी लसी नाही आणि सगळ्यात लहान मी आहे आणि सगळ्यात मोठ्या स्मिता वेद आहे त्यांचं वेद एज असेल आता पासष्ट प्लस असेल पण तरी जेव्हा आम्हाला सात जणींना लोक बघतात तेव्हा आम्ही सगळ्या एका वयाचे दिसतो आणि ती मैत्रीची ताकद पण माझ्यासोबत होती कारण की आपल्या काही लढाया अशा असतात त्यावेळेस आपण एकट्याने लढू शकत आणि हे पण तुमच्यात तेवढं हे पाहिजे मैत्री जोडायचं माझ्या मैत्रिणींच्या सपोर्टमुळे त्यांच्या हिमतीमुळे मी मोठी झाली माझ्यावर आरोप व्हायचा माझा स्वभाव एकदम बोल्ड असल्या कारण त्या आरोपांचा त्याचा आरो सामना त्यांनी देखील करा पण त्या कधी अशा म्हटल्या की अरे तू असं तू असं केलं तू टेन्शन घेऊ नको आम्ही आहोत आणि जेव्हा तुम्हाला निस्वार्थपणे कोणी मैत्री म्हणजे प्रेमापेक्षा मैत्री सक्सेस झाली आहे आणि आमच्या सात मैत्रिणींची आम्ही एक एकमेकींना आयडल समजतो mm -hmm. मी त्यांना समजते त्या मला समजतात mm -hmm. आणि सगळ्यात लाडकी मीच आहे mm -hmm. बऱ्याचदा पुरस्कार देताना त्यांना मी द्यायला असते त्या घ्यायला असतात नंतर ah, मला शिव्या बसतात <laughs> अच्छा म्हणजे मैत्रिणी mm करणं -hmm. आणि जोडणं म्हणजे अँटी डिप्रेशन डोस म्हणजे मैत्री मैत्री आणि ती पण तुम्हाला निवडता यायला पाहिजे तीच तुमच्या मध्ये आणि ललित भाऊ मध्ये आली हो oh, आमची बॉन्डिंग आमची मैत्रीच आहे प्रेम तर नंतर आधी मैत्रीच आहे आणि आमचं बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे मला त्यांच्याशी कमी बोलावं लागतं कारण इशारांवर सगळं समजून जातं अरे वा आणि त्यांना माझ्याशी किती काही बोललं तरी मला माहिती असतं की त्यांना काय लागणार आहे काय करायचंय पण मग आता तुमच्या लग्नाच्या आधी तुमचं नातं मैत्रीचं होतं ऑब्विसली ते आजही आहे मी तेही मान्य करते पण लग्नानंतर एक पती पत्नी म्हणून तुम्ही कसे वावरता म्हणजे काय त्याच्यामध्ये ते मला गडगडून तुला काही कळतं का तू समजत नाही का तुम्हाला नाश्ता वाढायला पाहिजे का बरं तुम्ही वाढा मला नाश्ता म्हणजे ऍज इट इज आम्ही एकमेकांना एक्सेप्ट केलं ना तर आमचं लाईफ एकदम कॉमेडी चालतं अच्छा आणि विशेष म्हणजे दोघांच्या आयुष्यात अजून खूप टेन्शन्स आहेत खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि ते प्रॉब्लेम फेस करण्यासाठी दोघं एकमेकांसोबत स्ट्रॉंगली उभे आहोत हो। ते बऱ्याचदा विचारतात विचार करतात की एवढे प्रॉब्लेम्स आहेत तर तू मागे तर नाही हटणार मी सांगते की मी स्वतः कारण राहील मागे हटायचं दुसरं कोणतं कारण नाही राहणार तुमच्यापासून दूर जायचं ज्या दिवशी मला वाटेल की मला तुमच्यापासून दूर जायचं तेच दुसरी कोणतीच गोष्ट मला दूर करू शकत नाही आणि आहेत काही लिगल इशूज पण आहेत जे सॉर्ट व्हायचे बाकी आहेत पण मी काय कोणत्या गोष्टींची भीती नाही भी बिकॉज तुम्ही जेव्हा चुकीचे नसतात ना हो। तेव्हा तुम्हाला घाबरायचं त्याच्यामुळे आता बघू एकच आयुष्य दिलंय हो। एकच तू आहे हो। एकच मी आहे हो। तुझ्यासारखे दहानी माझ्यासारखे दहानी बरोबर मग जे आहे ते निपटून घ्यायचं घाबरून परत घरात झोपा झोपा टेन्शन करा डिप्रेशन करा मागे सारखा कोणी सांगितलं चालत राहायचं नक्कीच नक्कीच म्हणजे तुमची एक पॉझिटिव्हिटी आणि एक तो एक लुकच मला वाटतं की ललित भावना तुमचा भावला असेल no. आणि आज तुम्ही एवढ्या सर्व्या परिस्थितीतून सांभाळत आज सगळ्यांनाच माहिती आहे जवळ सगळ्यांनाच असं कोणी नाही no. माहिती नाही तरी पण तुम्ही आज त्यांनाच एक मानसिक सपोर्ट देऊन उभे तुम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत हेच एक त्यांचं पण गिफ्ट आहे तर भविष्याबद्दल तुमच्या काय योजना आहेत आता पुढे मला महत्वाकांक्षा नसतात म्हणजे मी भविष्याविषयी काही पॉलिटिकली पण विचार केला नाही आणि hmm. मला जेव्हा देवासमोर मी हात जोडते तेव्हा hmm. काय मागव हेच हो विचार करत बसते कारण जे अपेक्षित होतं hmm. त्याच्यापेक्षा खूप दहा पट सगळं भेटून गेलं फक्त oh. एकच हे माझ्या आजूबाजूचे माझ्या सोबतचे माझ्यावर प्रेम करणारे माझा तिरस्कार करणारे जे कोणी असतील hmm. त्यांचं सगळ्यांचं माझ्यासमोर खूप चांगलं व्हायला पाहिजे आणि प्रत्येक मायासमोर येणाऱ्या व्यक्तीला हसतानाच पाहायला पाहिजे डोळ्यात आनंद घेऊन माझ्याकडे कोणी आलं तर मला आनंद राहील कोणी माझ्या समोर यायला नको पाहिजे बाकी काही महत्वांनी आणि राहिलं पॉलिटिकली हुँ. तर मी काही ठरवलं नव्हतं तर एवढं झालं आता मी काही ठरवलं नाही बघू पुढे काय होतं राजकारण आलं की शिवसेना माझ्यासाठी परिवार आहे आणि मला जर म्हटलं हे एक तिकीट आहे हे याला पण द्यायचं तुला पण द्यायचं दोघांपैकी कोणतं मी स्वतः मागे सरकून दे त्याला द्याला द्या हा मी समाधानी आहे म्हणजे मी संघर्षातही समाधान मानते संकटांमध्ये बी समाधान मानते आणि एकच समजते जर एवढे मोठे संकट येत आहे तर त्या देवाची पण काहीतरी व्हॅल्यू ठेवली असेल की पटणारी पण तेवढी स्ट्रॉंग आहे म्हणून हो. काही भीती नाही वाटत कोणत्या गोष्टीची मग पॉलिटिकल महत्वाकांक्षा यांच्यासाठी आहेत साठी आहेत मुलासाठी हो. तो राजकारणातच जाण्याचा आहे का आहे पण मला आहे ना घराणेशाहीच्या राजकारणाचं मी थोडस अपोज आहे तीन प्रकारच्या खुर्च्या असतात हो। एक घराणेशाहीतून मिळालेली असते हो। एक पैशाच्या पावरने मिळालेली असते तिसरी स्वता... तुम्ही स्वतः निर्माण केलेली आहे आणि माझी इच्छा आहे की छोटी पण असली ना खुर्ची स्वतः निर्माण केलेली पाहिजे आणि ती जी असते ना ती ऐतिहासिक असते तर जाता जाता एक, एक तर एक छोटासा प्रश्न विचारते तर आजकालच्या प्रेमी युगलांसाठी तुम्ही एक काय संदेश देऊ शकता जेव्हा नाईन्टीज एटी सेवन्टीजचा पिरियड होता हो हो मुलगा मुलगी एकमेकांना बघण्यात दोन चार वर्ष चालले नाही त्यानंतर हळूच एक चिठ्ठी जायची होकार नकार तेव्हाच तेव्हा म्हणजे हे समर्पक प्रेम राहायचं आता समोर पाहिलं मेसेज हाय हॅलो इन्स्टा व्हॉट्सअप सगळीकडून फेसबुक कनेक्ट होतात आणि इन्स्टंट म्हणजे एकमेकांना ते त्यांच्या प्रोफाईलवरनं जज करतात पहिल्या काळात असं नव्हतं एकमेकांना ओळखण्यासाठी समजून घेण्यासाठी खूप वेळ दिला जायचा आणि मध्ये आणि मध्ये खूप फरक असतो जे पेनाने कागदावर लिहिल्या जातात ना त्या भावना खऱ्या असतात ज्या टाईप केल्या जातात ना त्या इन्स्टंट भावना असतात त्याच्यामुळे आजकालचं बघ आत्महत्येचं प्रमाण वाढलं मुलगा मुलीसाठी करतो मुलगी मुलासाठी करते तर असे बरेच एकदा सुसायडल टेंडन्सीची एक मुलगी आली ती माझ्याकडे तिला मी बोलली की पूर्ण आयुष्य वीस एकवीस वर्ष आपल्याला आई वडील जन्म देतात आपल्याला लहानाचं मोठं करतात आपल्यासाठी स्वप्न पाहतात नक्कीच आई वडिलांपेक्षा मोठा बॉन्ड तुमचा कोणाशीच असू शकत नाही की नाळे आणि तो बॉन्ड विसरून तुम्ही क्षणिक प्रेमासाठी क्षणिक सुखासाठी तुम्ही तुमचा जीव घालवता तुम्ही मरतात तुम्ही पळतात तुम्ही डिप्रेशन मध्ये जातात तुम्ही होतात तर हे रॉंग आहे आपल्या आयुष्यात जर प्रेम असेल आणि खरं प्रेम असेल ना तर ते तुम्हाला असल्या गोष्टी करायला कधी भाग पाडणार नाही हो बरोबर आणि जे तुम्हाला असल्या गोष्टी करायला भाग ते प्रेम प्रेम नसतं तुमची आई वडील कधी तुम्हाला मरायला भाग पाडत नाही बरोबर व्यसनाधीन व्हायला भाग पाडत नाही आयुष्यातून उठायला भाग पाडत नाही तर मग ते खरं प्रेम आहे आणि बऱ्याचदा आता लव्ह मॅरेजेसचा जो रेशो आहे तो जास्त आहे हो। सेंटर्स काउन्सिलिंग हो आणि अरेंज मॅरेजचा जो आहे तो कमी आहे शेवटी प्रेम आणि लग्न ह्या दोन डिफरंट थिंक आहेत आपली सायकोलॉजी काय असतं प्रेम केलं लग्न झालं सक्सेसफुल लव्ह स्टोरी नाही प्रेम ही वेगळी गोष्ट आहे आणि लग्न ही वेगळी गोष्ट आहे हे नसतं की ज्याच्याशी लग्न झालं त्याच्यावर प्रेम असेल e? ज्याच्यावर प्रेम झालं त्याच्याशी लग्न होईल पण ज्याच्याशी प्रेम नसताना लग्न होतं तर चान्सेस असतात भविष्यात प्रेम व्हायचा हो हो oh, oh. पण ज्याच्याशी प्रेम असतं आणि तरी लग्न होतं तर चान्स असतात लवकर दूर जायच्या कारण की एकमेकांचं सगळं माहिती असतं मग रिलेशन तेवढे मॅच्युअर्ड पाहिजे आणि आताच्या युथने ना एका मुलींनी तरी मुली कसं इमोशनल असतात खूप भावनिक असतात आणि मुलींनी ना एकाएकी तुम्हाला कोणी प्रपोज करतं तुम्हाला कोणी ब्युटीफुल म्हणतं तुमचं कौतुक करतं तुम्हाला थोडी मदत करतं तर लगेच विश्वास नाही ठेवायला पाहिजे आधी मैत्री करायला पाहिजे आणि जज करायला पाहिजे की किती टिकतं कसं टिकत तुम्ही प्रेम करा पण लगेच लग्नाचा निर्णय न घेता थोडा वेळ काळ जाऊ द्या आजकाल तर एका महिन्यात लग्नाची तयारी सुरू होते ज्यांचं दहा दहा वर्ष रिलेशनशिप असतं मग आजकालच्या मुलांचा जर विषय घेतला तर तर त्याही आता म्हणजे आपण ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जातो क्राईमचं जे आपण ज्यावेळेस रिपोर्ट काढतो तर असेही बरेच असतात की दहा वर्षांचं त्यांचं रिलेशनशिप असतं तरी ते दूर जातात मग त्यावेळेस आपल्या म्हणजे आपल्याकडनं किंवा आपलं जे आपण जे संस्था वगैरे चालवतात तर त्यांच्याकडनं काय सांगू इच्छितात माझं एकच जेव्हा असे केसेस येतात की तो मुलगा लग्नाला देतो दहा वर्ष सोबत राहून पाच वर्ष सोबत राहून किंवा मुलगी लग्नाला आणि हो, हो. तुम्ही प्रेम म्हणून जर ते रिलेशन पाहत असणार हो. तर प्रेम हे फोर्सफुली कधी नसतं फोर्सफुली केलं होतं का तुम्ही तुमच्या मनाने करायला लावलं पण तुमच्या दोन जवळ जणांपैकी एकाची मनाची इच्छा नाही झाली तर किती थांबून घ्यावं कारण प्रेम समर्पक असायला पाहिजे हो, प्रेमाची एक्झॅक्ट दुसरी बाजू त्याग ज्या प्रेमात त्याग नसेल आणि समर्पकता नसेल त्या प्रेमाला तुम्ही प्रेम नाही म्हणू शकत ते मग एक ऍक्च्युअल भौतिक नातं म्हणा एका स्त्री हो, पुरुषाचं हो, आणि हो, आता मेट्रो सिटीज मध्ये लोक मॅच्युअर झालेले आहेत हो, ते आता जर एक मुलगा मुलगी एकमेकांना आवडतात ना लिव्ह एन रिलेशनशिप मध्ये सोबत राहू शकतात प्रेम नाही रिलेशनशिप मध्ये आहोत प्रेम नाही मित्र आहोत प्रेम नाही बऱ्याचदा त्यांना बेबी बी होऊन जातं तरी प्रेम नाही प्रेम हे इमोशनल पॅच असतो आणि तो तुम्हाला आतून फील व्हायला पाहिजे हो। तो फिजिकल पॅच नसतो त्याच्यामुळे ज्या वेळेस त्याला वाटतं की दहा वर्ष प्रेम होतं ना तर त्याची इच्छा नसेल ना तर त्या मुलीला मी सांगते तुझं मन पक्क करते तुझं नव्हतं असं समजून घ्या आपल्याला मुलींचाच वेळ वाया जातो मुलींचाच जातो मुलांचा वेळ वाया जात मुलींचा वेळ वाया जातो काळ चालला जातो म्हणून मुलींना मी स्पेसिफिक सांगते की तुम्ही कधीही तुमचा जीवनसाथी निवडताना किंवा प्रियकर निवडताना पुरुषाशी कोणतंही नाच जोडत असताना पूर्ण जज करा बरोबर अगदी तुम्हाला जर आपण दोन एक वेगळ्या कलाकृती त्या सृष्टीच्या स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये तफावत जमीन आसमानची आहे हुँ, हुँ, हुँ। भावनांची आहे विचारांची आहे आणि एका स्त्री पुरुषामध्ये ते मिक्स करण्यासाठी ना खूप साऱ्या गोष्टींमधून जावं लागतं बरोबर आणि ज्यांचं गणित चुकतं ते अल्प ज्ञानामुळे असतं कधी कधी घरून त्यांना चांगलं कोणी मित्रमैत्रिणी सांगणार नसतं शिकवणार नसतं गुड बॅड माहीत नसतं त्यावेळेस असे ऍक्सिडेंट होतात ओके बट आता जसं तुम्ही सांगितलं की मी स्पेशली मुलींना सांगेल हो। तर मुलांबद्दल आताच्या जे जनरेशनचे जे मुलं वगैरे आहेत तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता की जेणेकरून त्यांनी त्यांचे विचार करूनच म्हणजे पुढे पाऊल उचलायला हवेत अशी मुलं पण आपण असं नाही म्हणणार की बऱ्याच आता स्टोऱ्या येतात आमच्याकडे त्यात मुलाचं ट्रूल असतं आणि hmm. मुलींनी ट्रॅप केलेलं असतं तोच विषय त्यावेळेस मुलींनी ट्रॅप केलेलं असतं आणि तो आपल्याकडे रडतो पडतो त्याला oh. तेच सांगते सिम्पल आहे दोघांसाठी तुम्हाला जन्म कोणी दिला oh. तुमच्या दिला, दिला। पहिले तुमचं आयुष्य मॅटर करत hmm. तुमचं आयुष्य साबूत तर सगळं साबूत तुम्ही जर तीने तुला असं केलं ना ती उठून दुसऱ्या कुणाल करू शकते त्यामुळे ड्रॉप आणि ब्रेक करा आणि तुम्ही जेव्हा एक नातं तोडतात ना तर मी कोणी असो धोकेबाज मुलगा असो की मुलगी असो दोघांना समोरासमोर बसून एकच सांगते जसं प्रेमात इतके दिवस काढले हो। ना दूर जाताना रिस्पेक्टफुली जा रिस्पेक्टफुली म्हणजे एकमेकांचा आदर सोबत राहायला पाहिजे की तू इथून गेल्यानंतर तिच्याविषयी काय बोलणार नाही आणि तू इथून आयुष्यात भविष्यात कधी समोरासमोर आले तर हॅलो तरी करू शकणार गुन्हे प्रमाण नाही वाढत आणि एकमेकांना हॅलो नाही करू शकणार बदल्याची भावना ठेवू नका रिवेंज ठेवू नका असं समजून घ्या आता तुम्ही मला सिम्पल सांगा आजकाल पेटचं एवढं क्रेज आहे कुत्रा पाळतात तर आजारी पडला की आपण घरात बसून राहतो त्याला गोड्या द्या औषध द्या काळजी घ्या झाड लावतो फुल लगवलं आनंद फळ उगवला आनंद सुकवलं की रडत बसतो नक्की मग हीच भावना तुम्ही सेम ह्युमन विषयी ठेवा बरोबर एक स्त्री पुरुष आणि प्रेम एक भावना आहे याला काही वयाचं बंधन नाही याला कोणत्या बाउंड्रीज नाहीये ह्या बाउंड्रीज आपण लावून घेतल्या आहेत हो। आपल्या थॉट्स सोसायटीने आणि हे जे आपण नेहमी इंटरनेट वगैरे मध्ये पाहत राहतो सगळ्या गोष्टींनी याला बाउंड्रीज लावून दिलेल्या आहेत तर ज्याच्यावर आपलं प्रेम होतं जसं ताईंनी सांगितलं आपल्या दर्शकांना तुम्ही नक्कीच सांगेल की एक नाळ असते आणि ती त्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोचते हो ते असं एक सुंदर नातं बद्दल आपल्याला सरिताईंनी आपल्या दर्शकांना सगळ्यांना सांगितलं सरितता तुम्ही खूप तुमचा अमूल्य वेळ काढून आपल्या दर्शकांना इतकं छानपैकी आणि आजकालच्या युवा पिढीसाठी मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमच्या लोकलाईकडनं खूप खूप थँक्यू लोकलाय थँक्यू पल्लवी थँक्यू सो मच खूप मस्त वाटत तुझ्याशी बोल थँक्यू तर असंच बघत राहा आपला कार्यक्रम तुमच्या मनातला नमस्कार